माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण लिंबाचा हस्त बहार धरण्याविषयी चर्चा करणार आहोत, तर त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. लिंबाचा हस्तभार हा अतिशय उपयुक्त असतो आणि तो आपल्याला पैसे देऊन जातो. तर हस्तभाराची तयारी करताना पाऊस उघडलेला असतो, तर पाऊस उघडल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या जमिनीच्या मजदुरीप्रमाणे त्याला नैसर्गिक ताण बसला पाहिजे. आणि ताण बसल्यानंतर त्या भागातील झाडांच्या भोवतालची हलकेच कुदळणी किंवा जारवा काढला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून माती ओपन होईल आणि माती ओपन झाल्यानंतर त्याच्या ज्या जारवा आहे तो तुटला जाईल आणि अशा रीतीने तो ताण पडल्यानंतर हलकीशी नांगरटी छोट्या ट्रॅक्टरने किंवा परत करून ट्रॅक्टरने नांगरटी करून मग आपण आळे करून आळ्यामध्ये साधारण 2 ते 4 वर्षाचं झाड असेल, कारण चौथ्या वर्षी झाडाला लिंब लागतात, आणि 4 ते 8 वर्षाला आपण साधारण 2 ते 3 पाट्या गांडूळ खत किंवा 4 पाट्या शेणखत आणि 2 पाट्या गांडूळ खताबरोबर साधारण 2 ते 5 किलोपर्यंत एका झाडाला कल्पतरू हे जर आपण मिसळलं आणि नंतर त्याला हलकेसं पाणी दिलं, तर हलकेचं पाणी ज्याला आपण टेक पाणी म्हणतो, तर आणि नंतर म्हणजे ताण हा साधारण 30 ते 40 दिवसाचा बसतो. नंतर ताण बसल्यानंतर त्याला पहिले फोक आपण जेव्हा नांगरटी करतो तेव्हा त्याची हिरवे फोक काढून घ्यायचे असतात, आणि हिरवे फोक काढल्यानंतर झाडाच्या झाडाला साधारण 3 ते 4 फुटापर्यंत 1 किलो चुना, 1 किलो गेरू, 1 किलो मोरसूद आणि 1 किलो प्रोटेक्टन हे साधारण 20 लिटर पाण्यामध्ये काठीने रात्रभर भिजवून ते थोडं अर्धा तास ढवळून नंतर ठेवायचं, आणि ती दुसऱ्या दिवशी आपल्या तागाच्या कुंच्याने त्या झाडांना त्याने तो पेंट द्यायचा, म्हणजे अशा रीतीने त्याला एक संरक्षण मिळतं झाडाच्या खोडांना, आणि तिथे कीड लागत नाही आणि नंतर आपल्याला फुलावर निघायला मदत होते. तर हे केल्यानंतर आपण वर मागे सांगितल्याप्रमाणे जर खत दिलं आणि पाटाने पहिलं पाणी जे द्यायचं, तर ते पाणी साधारण आपण ताण दिल्यानंतर साधारण 30 ते 40 दिवसांनी, म्हणजे आता सप्टेंबरचा महिना चालू झालेला आहे आणि हस्तनक्षत्राच्या अगोदर साधारण 10 ते 15-20 दिवस आपण हलकेच पाणी द्यायचं, त्याला टेक पाणी देणं म्हणतात. आणि म्हणजे हे कसं की दांडातून पाणी द्यायचं आलं तर अर्धं आळं भरा, म्हणजे नुसतं टच झालं पूर्ण भरायच्या अगोदर नुसतं अर्धं फिरलं की तो पाट जो आहे किंवा त्याचा जे बारा आहे ते तोडायचं, म्हणजे फक्त राहिलेल्या पाण्यामध्ये ते आळ्यामध्ये थोडंसं पाणी जाईल अशी अवस्था राहील, आणि नंतर 5-7 दिवसाने ते आळ्यामध्ये परत मध्यम पाणी द्यायचं, 6 दिवसांनी झालं की परत 6 ते 8 दिवसांनी मग पूर्ण पाणी द्यायचं. असं केलं म्हणजे फुलोरा हा हस्तनक्षत्रामध्ये बरोबर निघतो. आता हस्तनक्षत्रामध्ये ज्यावेळेस पाऊस जोरात येतो त्यावेळेस फुलोरा निघतो, पण हे करायच्या अगोदर आपण प्रथम ज्यावेळेस खत टाकलं आणि पहिलं पाणी सोडलं त्याच्या अगोदर 1 लिटर जर्मिनेटर, 1 लिटर प्रिझम आणि 1 लिटर कॉपर झिक्लोराईड आणि 1 किलो प्रोटेक्टन आणि 300 मिली हार्मोनी हे व्हेंचुरीमधनं 100 लिटर पाण्यातनं सगळं सोडायचं, म्हणजे काही त्रास बुरशीजन्य रोग त्याला होत नाही किंवा अँथ्रॅक्नोज येणार नाही. आणि मग नंतर आपण हे जे खत देणं आहे ते करायचं, आणि नंतर जो हस्तनक्षत्राचा जो बहार आहे, जो मोहर आहे, बहर आहे, तो बरोबर निघेल. आणि तो निघाल्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्या तो निघालेला बहार जो असतो तो अतिशय प्रफुल्लित असतो, म्हणजे भरपूर येतो. पण या बहाराचा लाग जो आहे हा जर कोहळा असेल आणि पाऊस अतिशय जोरात आला, विजांचा कडकडाट झाला, पाऊस पडला, तर आपल्याला वाटेल की आपल्याला दिसेल की तो बहर परत गळून जातो, तर तो गळू नये म्हणून सप्तामृताची फवारणी करायची, ज्याच्यामध्ये क्रॉपशायनर घ्यायचं, जर्मिनेटर थ्रायवर क्रॉपशायनर रायपनर शेणात आणण्याकरता, आणि प्रोटेक्टन कीड लागू नये म्हणून, आणि हार्मोनी 300 मिली हे साधारण 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची, आणि फवारणी केल्यानंतर आणि न्यूट्राटॉन एक घ्यायचं साधारण 500 मिली, आणि हे सगळं 200 लिटर पाण्यामध्ये फवारून घेतलं म्हणजे हस्तभाराच्या वेळेस
बहराचे फुलगळ होणार नाही आणि मग गुंडीगळ होऊ नये म्हणून ज्यावेळेस मोहराव ज्वारीच्या आकाराचा, वाटाण्याच्या आकाराचा, छोट्या बोराच्या आकाराचा आणि लिंबाच्या आकाराचा होतो, त्या सप्तामृत, नंतर त्याच्याबरोबर हार्मोनी, नंतर प्रोटेक्टन आणि स्प्लेंडर, आळी किंवा जाळी लागू नये आणि अँथ्रॅक्नोज होऊ नये म्हणून याचा आपण चार फवाऱ्या करावेत. म्हणजे अशा रीतीने जो बहाराचा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो बहार लागतो त्याची फळं लिंबू एका झाडावर आपल्याला 500 पासून 1000 2000 आकाराप्रमाणे आणि वयोमानाप्रमाणे आणि लागेल त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार इतर रासायनिक खतं द्यायची असली तर द्या, किंवा जर आपल्याला सेंद्रिय जर लिंबू ताय घ्यायचं असेल तर असंच या पद्धतीने आपल्या फवारण्या करत राहायच्या आणि त्याच्यात कल्पतरू वापरायचं किंवा गांडूळ खत किंवा शेणखत हे वापरायचं. आणि म्हणजे आपल्याला उन्हाळा सुरू झाला की लिंबू साधारण मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीपासून लिंबं लागतात आणि संक्रांतीनंतर ऊन सुरू झाल्यानंतर लिंबाचे भाव हे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मे या काळात वाढतात आणि लिंबाला चांगले भाव मिळतात. म्हणजे साधारण किरकोळ लिंबू आपल्याला 5 रुपयाच्या खाली मिळत नाही आणि गोडीचा भाव जो एरवी पावसाळ्यामध्ये 100 रुपये 60 रुपये 400 गो लिंबांचा असतो एका गोणीचा, आणि तो भाव आपल्याला यावेळेस साधारण 500 पासून 800, 800 पासून 1200, तर कधी कधी चांगलं जर मल्हार लिंबाविषयी मी सांगतोय तर आपल्याला 1600 रुपयाला ती 500 लिंबाची थैली विकली जाते. आणि त्यामुळे आपल्याला हा हस्तभार याचं नियोजन करणं काटेकोरपणे हे अत्यंत आवश्यक आहे. याच्याकरता मी हे पुस्तक संत्री मोसंबी लिंबाचं जे आहे हे काढलेलं आहे, याची किंमत 150 रुपये, ते तुम्हाला मिळेल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपली जी काही आपल्या शंका आणि काही अडचण असेल तर आमचे जे कृषी विज्ञान केंद्र आहेत जळगाव, कोल्हापूर, नारायणगाव, नाशिक, सटाणा आणि पुणे या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि जिल्ह्यावर आमच्या प्रतिनिधींना व्यवस्थित माहिती विचारून आपण सल्ला घेऊ शकता. ज्यावेळेस आपल्याला हस्तभार मिळतो आणि त्याच वेळेस जर आपण आड बहार धरला तर याच्या वेळेस आपल्याला फळं जी मिळतात ती फळं नेमकी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मिळतात आणि त्यावेळेस त्या काळामध्ये अशा झाडांचे पैसे होत नाही. म्हणून हा बहार, हे जे बहार आहेत ते शक्यतो धरून आहे म्हणजे आपल्याला योग्य वेळीस योग्य प्रकारे फायदा होईल. धन्यवाद.